राज्य सरकार ने MPSC च्या 3 सदस्य नियुक्ति बाबत लोकांचा अर्ज मांगवला होता, त्याची छाननी करण्यात आली आणि ते 3 नाव निश्चित करून राज्यपाल महोदय यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यपाल महोदय त्याच्यावर हस्ताक्षर करून ते शासनाला पाठवतील, जेणेकरून ते नियुक्त्या होतील आणि सुचारू रीतीने MPSC चे कामकाज चालेल, त्यासाठी लवकर निर्णय होणं गरजेचं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय त्याच्या बाबतीत लवकर निर्णय करतील। पण दादांनी आश्वासन दिलं होतं की 31 ऑगस्ट पर्यंत 1 जुलै पर्यंत या नावाची घोषणा होईल, मात्र अजूनही घोषणा झालेली नाही त्याची। नाही, त्या बाबतीत सरकारने 31 जुलैच्या 3 दिवस आधी त्याच्यावर निर्णय करून 3 नावं निश्चित केल्या आणि अंतिम निर्णयासाठी राज्यपाल महोदयकडे पाठवलेलं आहे। आता तो विषय सरकारकडे नाही, राज्यपाल महोदय यांच्याकडे प्रलंबित आहे। दुसरा विषय अदानी एअरपोर्टचा होता। मुंबई विमानतळ, जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचं नाव आहे, तिथे अदानीने अदानी एअरपोर्ट असं मोठ्या अक्षरात केल्यामुळे आज वाद झाला आणि शिवसेनेने ती जी पाठी लावलेली ती तोडून टाकली। GVK एअरपोर्ट कडून अदानीने त्या कंपनीच्या सगळ्या मालकी जे शेअर्स होते ते खरेदी केल्यानंतर त्या एअरपोर्टची मालकी हे अदानी कंपनीकडे गेलेलं आहे। याचा अर्थ हे नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट याचं नाव बदलून अदानी एअरपोर्ट होऊ शकते। मॅनेजमेंटच्या किंवा संचालित करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे, नाव बदलण्याचा नाव ठेवण्याचे अधिकार नाही। त्यांची चूक झाली आहे ती आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट असंच नाव आहे तेच फलकवर ठेवलं पाहिजे आणि ते मॅनेज बाय किंवा त्याची मालकी त्यांच्याकडे आहे ते छोटे खाने लिहू शकताय, पण नुसतं अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही। निश्चित रूपाने लोकांची भावना दुखवली असतील, त्यामुळे तिथे जी घटना घडलेली आहे त्याच्या कारण तेच आहे। पण अदानीने यापुढे लोकांची भावना दुखवणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। सर हिंदी में बता दीजिए, अदानी एअरपोर्ट का देखील मसला अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जे नवीन मंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये, ते आता राज्याचा दौरा करणार आहेत 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान, यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय सध्या महाराष्ट्राचे बघा, असं आहे ते केंद्रीय मंत्री आहे, त्यांना सल्ला देणे किंवा त्यांनी दौरा करा की नका करा हे बोलण्याचे अधिकार आमच्याकडे नाही। कुठल्याही नेत्यांना मंत्र्यांना जर त्यांना दौरा करायचा आहे तो त्यांचा अधिकार आहे, ते करू शकताय। पण दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्य सरकारचे हिस्सेचे पैसे बाकी आहे ते लवकर कसे मिळतील त्याचा पुठपुरावा केलं पाहिजे। 700 कोटी रुपये पार्लिमेंटमध्ये जे सांगण्यात आलं होतं ते 2000 शेतकऱ्यांच्या थकबाकीचे पैसे मिळाले होते, पण आजपर्यंत चक्रीवादळ त्याचे पैसे राज्य सरकारला मिळालेले नाही। जे सरकार प्रस्ताव पाठवते त्याच्यावर निर्णय होत नाही आणि जे NDRFचे नॉर्म्स जे कमी आहे, आज गरज आहे, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे की जे नॉर्म्स नुकसान भरपाईचे आहे त्याच्यात बदल झाले पाहिजे। दौरा करण्यापेक्षा या महाराष्ट्राला केंद्राकडून काय अपेक्षित आहे ते माहिती घेऊन जर पाठपुरावा करून त्याचा निर्णय करून घेतला असता तर बरं झालं असतं। व्यापारी जो है वो कह रहे हैं कि दुकाने जल्द से जल्द खोल देनी चाहिए, वरना वो अगर वो नोटिफिकेशन नहीं आता तो वो खुद से खोल देंगे। इस पर मुख्यमंत्री का कहना है कि हम किसी की धमकियों से डरते नहीं है, हालांकि नोटिफिकेशन जल्दी आ जाएगा, इस पर क्या कहना? देखिए, ऐसा है कि पूरी दुनिया में अमेरिका हो, ब्रिटेन हो, फ्रांस हो, स्पेन हो, जिस तरह से कोविड के मामले बढ़ रहे हैं, तीसरी लहर वहां आ चुकी है। देश के लगभग 60 जिलों में भी लगातार कोविड के आंकड़े बढ़ रहे हैं, केरल उसकी चपेट में है। ये बात सही है कि 25 जिलों में परिस्थिति नियंत्रित है,
11 ही जिले ऐसे हैं जहां पॉजिटिविटी रेट ज़्यादा है, फिर भी कोई भी कदम ये संभल संभल के उठाना पड़ता है। इसीलिए टास्क फोर्स से बैठक हुई है, मुख्यमंत्री ने स्वयं सांगली में कहा है कि समय सीमा बढ़ाने का निर्णय होगा, आज शाम तक उसका आदेश निर्गमित होगा, लेकिन कुल मिला के बिल्कुल पूरी तरह से अनलॉक कर देने की परिस्थिति नहीं है। कुछ जो नियम बनाए गए हैं उसमें ढील देने का कार्य निर्णय निश्चित रूप से होगा, मुख्यमंत्री ने स्वयं कहा है कि आज शाम तक उसके बारे में निर्णय लेंगे। लेकिन अगर कोई दबाव डाल के कहेगा कि सारी चीज़ें खोल दी जाए तो हमें लगता है ये ठीक नहीं है। राज्य सरकार ने MPSC-च्या 3 सदस्य नियुक्तीबाबत लोकांचा अर्ज मागवला होता, त्याची छाननी करण्यात आली आणि ते 3 नाव निश्चित करून राज्यपाल महोदय यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यपाल महोदय त्याच्यावर हस्ताक्षर करून ते शासनाला पाठवतील, जेणेकरून ते नियुक्त्या होतील आणि सुचारूरित्याने MPSC-चे कामकाज चालेल, त्यासाठी लवकर निर्णय होणं गरजेचं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय त्याच्या बाबतीत लवकर निर्णय करतील। पण दादांनी आश्वासन दिलं होतं की 31 ऑगस्ट पर्यंत 1 जुलै पर्यंत या नावाची घोषणा होईल, मात्र अजूनही घोषणा झालेली नाही त्याची। त्या बाबतीत सरकारने 31 जुलैच्या 3 दिवस आधी त्याच्यावर निर्णय करून 3 नावं निश्चित केल्या आणि अंतिम निर्णयासाठी राज्यपाल महोदयाकडे पाठवलेले आहे। आता तो विषय सरकारकडे नाही, राज्यपाल महोदय यांच्याकडे प्रलंबित आहे। दुसरा विषय अदानी एअरपोर्टचा होता, मुंबई विमानतळ जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचं नाव आहे, तिथे अदानीने अदानी एअरपोर्ट असं मोठ्या अक्षरात केल्यामुळे आज वाद झाला आणि शिवसेनेने ती जी पाठी लावलेली ती तोडून टाकली। GVK एअरपोर्ट कडून अदानीने त्या कंपनीच्या सगळ्या मालकी जे शेअर्स होते ते खरेदी केल्यानंतर त्या एअरपोर्टची मालकी हे अदानी कंपनीकडे गेलेलं आहे। याचा अर्थ हे नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट याचं नाव बदलून अदानी एअरपोर्ट होऊ शकते। मॅनेजमेंटच्या किंवा संचालित करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, नाव बदलण्याचा नाव ठेवण्याचा अधिकार नाही। त्यांची चूक झाली आहे ती आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट असंच नाव आहे तेच फलकवर ठेवलं पाहिजे आणि ते मॅनेज बाय किंवा त्याची मालकी त्यांच्याकडे आहे ते छोटे खानी लिहू शकताय, पण नुसतं अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही। निश्चित रूपाने लोकांची भावना दुखवली असतील, त्यामुळे तिथे जी घटना घडलेली आहे त्याच्या कारण तेच आहे, पण अदानींनी यापुढे लोकांची भावना दुखवणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। सर हिंदी में बता दीजिए अदानी एअरपोर्ट।